ऑमलेट तर भरपूर प्रकारे बनवले असतील, पण अशा प्रकारचं ऑमलेट तुम्ही बनवलेलं नसेल. नमस्कार, ज्योतिष जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात अगोदर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे. आता त्या बाऊलमध्ये मी एक अंड फोडून घेणार आहे. आता यामध्ये आपण चॉप केलेला 2 चमचे कांदा घालून घेणार आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा टोमॅटो घालून घेणार आहे. आणि आता यामध्ये कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे. सोबतच यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण हळद घालून घेतलेली आहे आणि 1/2 चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर मिक्सचर आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर दुसरीकडे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती एक तडका पॅन मी गरम करत ठेवलेला आहे. तडका पॅन आपला गरम झालेला आहे. आता यामध्ये 1 पळी आपण तेल घालून घेणार आहे आणि हे तेल आपण चारही बाजूंनी व्यवस्थित पसरवून घेणार आहे, म्हणजे ऑमलेट आपलं चिकटणार नाही. तर तेल देखील आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण अंड फोडून घेतलेलं ते घालून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे ऑमलेट व्यवस्थित भाजून घेणार आहे. ऑमलेटची खालची बाजू शेकलेली आहे. आता आपण हे ऑमलेट पलटी करून घेणार आहे. तर पलटी करताना अगदी सावकाशरित्या हे ऑमलेट पलटी करून घ्यायचं. तर मी 2 चमच्याच्या मदतीने हे ऑमलेट पलटी करून घेणार आहे. तर बघू शकता ऑमलेट आपलं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय फ्लफी असं आपलं ऑमलेट बनवून तयार झालेलं आहे. याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर ऑमलेट आपलं तयार आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. तर आज आपण कोणताही तवा किंवा फ्रायपॅन न वापरता अतिशय सुपर सॉफ्ट असं फ्लफी ऑमलेट बनवून तयारी केलेलं आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.